नमस्कार, हर्ष पाटील रेसिपीज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कटाची आमटी, चण्या डाळीची आमटी पाहणार आहोत। चला मग साहित्य पाहूया। सुखं खोबरं घेतलेलं आहे पाववाटी, 3 ते 4 मिरी, 2 लवंग, छोटा पाव चमच जिरं आणि पाव तुकडा दालचिनीचा, अर्धा मोठा चमच तीळ, एक छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे, असं उभा कट करून घेतलेला आहे, 8 ते 9 मीडियम आकाराची लसूण पाकळी, 1 इंच आळ्याचं तुकड्याचे काप करून घेतले आहे, छोटा पाव चमच खसखस, हे वाटणाचं साहित्य आहे आणि पाववाटी कोथिंबीर लागणार आहे। आणि हे मी पुरणाचं टाकलेलं ना, ते पाणी काढून घेतलेलं आहे कटसाठी। चला मग आपण वाटण भाजून घेऊया। जी डाळ आपण शिजायला ठेवतो ना पुरणपोळीसाठी, हे तेच पाणी आहे। म्हणजे डाळ गूळ टाकायच्या अगोदर आपण पाणी काढून घेतो ना, तेच हे पाणी आहे, हे पहा। आणि थोडं मी डाळीचं पण अंश घेतलेलं आहे, म्हणजे डाळीचे तुकडे पण आहेत त्याच्यामध्ये। आता हे आपण नंतर फोडणीला आपण वापरणार आहोत। सर्वात आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चला मग भाजून घेऊया। कढई गरम करून घेतलेली आहे। मिरी, दालचिनी आणि लवंग आणि जिरं हे पहिले आपण कोरडे भाजून घेऊया। तेल पण खसखस थोडंसं परतून घेऊया। सुखं खोबऱ्याचं केस हे पण आता रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत कमी गॅसवर। खोबऱ्याचा आता रंग बदललेला आहे, आता हे काढून घेऊया आपण एका प्लेटमध्ये। त्याच कढईमध्ये 1 मोठा चमच तेल घेतलेलं आहे, ते गरम करून घेतलं आहे। लसूण पाकळी, आळ्याचे तुकडे थोडं मिक्स करून घेऊया तेलामध्ये। कांदा 2 मिनटं आपण कमी मीडियम गॅसवर कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। कांदा लसूण आपला तेलामध्ये भाजून झालेला आहे। आता थंड झाल्यानंतर आपण हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। थंड झालेलं आहे, आता पाणी ॲड करून 2 ते 3 चमचे पाणी ॲड करायचं आहे। आणि आता हे मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटण वाटून झालेलं आहे, हे पहा, एकदम बारीक वाटण घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे 5 मोठे चमच। चला मग फोडणी पाहूया। छोटा पाव चमच मोहरी, राई तडतडली आहे, छोटा अर्धा चमच जिरे, छोटा पाव चमच हिंग, 1 हिरवी मिरची कट केलेली, छोटी 2 तेजपत्त्याची पाने, कढीपत्ता 7-8 पाने घेतलेली आहेत आणि 1 सुखी मिरची। फोडणीला टाकूया। छोटा पाव चमच हळद, भाकरी मसाला 1 मोठा चमच घरगुती, कांदा मसाला, कांदा लसूण मसाला हा विकतचा मसाला आहे 1 मोठा चमच, बेडगी मिरची पावडर मोठे 2 चमच घरगुती, छोटा 1/2 चमच धना पावडर, गरम मसाला छोटा 1/2 चमच। तेलात परतून घेऊया। 1 चमच मोठा डाळीचं पाणी ॲड करूया, मसाले खाली लागू नये म्हणजे। मिक्स करून घेऊया। 10 मिनिट मी मसाला परतून घेतलेला आहे। आता जे वाटण आपण फिरवलं ना ते ॲड करूया। सर्व मी सर्व ॲड केले, जे मिक्सरला फिरवलं होतं ना ते। आता हे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला पण वाटण परतून घेऊया। 3 ते 4 मिनटं मी वाटण परतून घेतलेलं आहे आणि तेल पण बाजूनी सुटलेलं आहे। आता आपण डाळीचं गरम पाणी ॲड करायचं आहे। पुरणाचं पाणी थंड झालं होतं म्हणून मी गरम करून घेतले परत। हे ॲड करूया आता कढईमध्ये। तर उकळी काढून घेऊया फुल गॅसवर। आणि हे जे वाटण फिरवलं ना त्याच्यात मी पाणी ॲड केलेलं आहे कोमट, तर हे पण ॲड करूया। त्यानुसार मीठ मिक्स करून घेऊया। उकळी आलेली आहे आपल्या कट्ट्याच्या आमटीला। हे चिंच आणि गुळाचं पाणी, 1 इंच चिंच घेतली आणि थोडंसं गोळ, तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही गोळ घेऊ शकता आवडीप्रमाणे। गरम पाण्यात भिजत ठेवली होती आणि हे 2 चमचे पाणी झालेलं आहे। आता हे ॲड करूया, मिक्स करून घेऊया। आता कमी गॅसवर आपण 5 ते 6 मिनटं
असंच शिजायला ठेवायचे आहे आमटी आपल्याला. 5 ते 6 मिनटं मी कमी गॅसवर कटाची आमटी मी उकळून घेतलेली आहे, शिजून घेतलेली आहे. आता आवडीनुसार आपण कोथिंबीर ॲड करूया. कट पाहू शकता तुम्ही तरी किती छान आलेले आहे कटाच्या आमटीला. कोथिंबीर ॲड करूया, काढून दाखवते. ही पहा आपली आमटी, कटाची आमटी तयार झालेली आहे खाण्यासाठी. मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.